आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जात आलेलं अपंगत्व मोठ्या जिद्दीने स्वीकारून स्वकर्तृत्व निर्माण करणाऱ्या तुंग येथील कविता पाटील या महिलेची यशोगाथा खास जागतिक महिला दिनानिमित्त के न्यूजचा एक स्पेशल रिपोर्ट. तुंग गावातील कविता सिंधू अशोक पाटील प्रांजळपणे आपल्या भावना व्यक्त करणारी, आई वडिलावर मनापासून प्रेम करणारी आणि लोकांचं दुःख स्वतः समजून आपल्या दिव्यांग बांधवांना भगिनांना कायम प्रखर पाठिंबा देणारी कविता एक स्त्री म्हणून जिल्ह्यात काम करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने कविता पाटील यांच्याविषयी थोडक्यात माहिती. सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कविता पाटील हिने आपलं दिव्यांग आयुष्य स्वसामर्थ्यावर उभं केलं. ते स्वतःचे काम स्वतः करते, चारचाकी गाडी देखील स्वतः चालवते. कविता पाटील हिच्या पाठीवर लहानपणीच एक गाठ होती. आई वडील शिक्षक असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार केले. 8 महिन्याचे असतानाच कविता यांच्या पाठीवरील ट्यूमरचे ऑपरेशन झाले आणि दुर्दैव आडवं आलं. याचवेळी कविता यांच्या स्पाईनला दुखापत झाली आणि आयुष्यभराचा अपंगत्व तिच्या नशिबी आलं. हे अपंगत्व तिच्या आईवडिलांनी स्वीकारलं. खूप उपचार झाले. तिचे दोन्ही पाय हलत नव्हते, शक्ती नव्हती, चालूही शकत नव्हती. व्हीलचेअरच्या सहाय्याने ती आता जगते. व्हीलचेअरच तिचे पाय झालेत. आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर मात करीत कविताने उच्च विद्या प्राप्त केली. MA BEd झाली. ती शिक्षिका बनली. तिच्या मित्रांनी घरच्यांनी तिला पुढे जाण्यासाठी कायम सहकार्य केलं. गावातील लहान मुलांचे क्लासेस घेते. त्यांच्यामध्ये सामाजिक संस्कार करण्याचे काम करते. समाजकारणाबरोबर राजकारणामध्ये देखील कविताचा सक्रिय सहभाग असतो. ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील तिने काम केले आहे. कल्पवृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून मैत्रीण अमृता मोरे, अनाथ, अपंग, एड्सबाधित, अवयव प्रबोधन, रक्तदान शिबिर समाजातील दुर्बल घटकांसाठी ही सातत्याने पुढाकार घेते. व्यंगावर मात करीत दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आसू आणि हसू बघणारी कविता नेहमीच हसतमुख असते. स्वतःच्या जीवनावर ती खूप प्रेम करते. कायम सतत हसत खेळत असणारी कविता दोन्ही पाय निकामी असले तरी मनाने मात्र तिने गरुड झेप घेतली आहे. अनेक दिव्यांग बांधवांना मदतीचा हात पुढे करते. राष्ट्रीय दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून कविता आपलं काम प्रामाणिकपणे करीत आहे. आयुष्यातील अडचणी कधीच सपत नसतात, त्या आपणहून सपवायच्या असतात. आपले विचार बदलले तर सर्व गोष्टी बदललेल्या दिसतील असं तिचं मत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे तिला सहकार्य लाभत आहे. गोवा येथे होणाऱ्या नॅशनल लेवल शांतीदूत प्रोडक्शन मिस व्हीलचेअर इंडियन कोहिनूर स्पर्धेसाठी कविताची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी कविता यांना ग्लोबल वर्ल्ड प्रिन्सेस अनिता राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कविता यांचा प्रवास थक्क करणारा आहे. स्त्रीपणाबरोबर दिव्यांगपणाचा मिळालेला शाप तिने जणू वरदानच म्हणून स्वीकारला आहे.